नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून 20 ऑक्टोबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील न्हावे येथे शिवसेना शेकापनं येथील गावदेवी देवीचं दर्शन घेऊन विराट रॅली काढली. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी चमत्कारिक आघाड्या पाहाव्यास मिळतात. न्हावे ग्रामपंचायतीमध्ये शेकाप शिवसेनेची आघाडी असून महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी भाजपसोबत गेलेत, त्यामुळे येथे चुरशीची निवडणूक पाहाव्यास मिळणार आहे. शिवसेना शेकाप आघाडीनं माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली विराट रॅली काढून ग्रामपंचायत निवडणुकीचा ट्रेलर दाखवलाय. कर्जत खोपोली मार्गावर दिनांक 19 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हाळगावच्या हद्दीत दुचाकीला एका अज्ञात बसनं जोरदार धडक दिली. हा अपघात करून बस चालकानं बस न थांबवता तो फरार झाल्याचं वृत्त ग्रामस्थांमार्फत मिळत आहे. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी क्रमांक MH04DO9627 ही रस्त्यावरून उडून थेट शेतात जाऊन कोसळली. या अपघातात जळगाव येथील दुचाकीस्वार जाफर नबी काकार वय वर्ष 24 आणि मुबीन शकील काकार वय वर्ष 25 हे दोघंजण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास तर दुसरीकडे सावित्रीच्या किनारपट्टीवरील असणाऱ्या कांदळवनाची नासाडी करून बेसुमार कत्तल करणाऱ्या वाळू माफियांचा उच्छाद अखेर समोर आलाय. किनारपट्टीवर असणाऱ्या नदीपात्रातील अनेक प्रवाह बुजवण्याचं काम येथील माफियांनी केल्याचा धक्कादायक प्रकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाबू जगधने यांनी समोर आणलाय. संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष का करतोय याचा जाब आपण संबंधित मंत्री महोदयांना विचारणार असून येत्या काही दिवसात आपण मंत्रालयात उपोषणाला बसणार असल्याचं जगधने यांनी सांगितलं. उरण तालुक्यातील जासई चिरनेर आणि दिघोडे या 3 महत्वाच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून येत्या 5 नोव्हेंबरला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ही शुक्रवारी 20 ऑक्टोबर असल्यानं तीनही ग्रामपंचायत हद्दीतील इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरण नगर परिषदेतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. नामनिर्देशन पत्राची छाननी 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. शहरातील नागरिकांनी सुदृढ राहावं या उदात्त हेतूनं जनतेच्या टॅक्समधून ओपन जिमची व्यवस्था कर्जत नगरपालिका ठिकठिकाणी करून देत असते. मात्र एकदा टेंडर पास केले, टक्केवारी वाटली गेली आणि बॅनरबाजी करून जेमतेम लोकार्पणाचा सोहळा पार पडला की त्या विकास कामांकडे तक्रारींचा ढीक पडेपर्यंत बघितलं जात नाही. दहिवलीमध्ये उल्हास नदीलगत ओपन जिमची वाताहत झालेली पाहायला मिळते. वेळेत ओपन जिममधील साहित्याची डागडुजी न केल्याने आणि स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यानं ओपन जिमची बकाल अवस्था झाली आहे, त्यामुळे ओपन जिम अक्षरशः कचरा डेपोचं स्वरूप घेत आहे. पेण तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली असून 11 ग्रामपंचायत आणि 3 पोटनिवडणुका अशा एकूण 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्यात. तालुक्यातील महालमिरा डोंगर ग्रुप ग्रामपंचायतीवर ग्रामपंचायत परिवर्तन आघाडीचाच विजयी झेंडा फडकणार असल्याचा विश्वास युवा कार्यकर्ते महेश भिकावले यांनी व्यक्त केला. याआधी जे भ्रष्टाचार झाले आहेत त्यांचा भांडाफोड करून आम्ही महालमिरा डोंगर ग्रामपंचायतीमध्ये आमदार रविशेठ पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या माध्यमातून विकासाची गंगा आणणार असल्याचंही महेश भिकावले यांनी सांगितलं. उदे ग अंबे उदेच्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात पेणमध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. पेण तालुक्यातील 1973 पासून महिलांनी सुरुवात केलेल्या श्री महालक्ष्मी मंडळ देवआळी पेण यांचं मंडळ यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. हे मंडळ गेली 50 वर्ष पारंपरिक कार्यक्रम घेऊन विविध सामाजिक उपक्रम पार पाडत आहे. यामध्ये 9 दिवस धार्मिक कार्यक्रम, होम हवन, श्री महालक्ष्मी पूजन, कुमारिका पूजन, श्री सूक्त पठण, नवचंडी याग, सुवासिनी पूजा, महाप्रसाद भोंडला, दांडिया, ज्येष्ठ महिलांचा सन्मान तसंच दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. स्वर्गीय बहिणाबाई उकरडाजी दुधे यांच्या स्मरणार्थ दुर्गा माता मंदिर मातोश्री संकुल रसायनी परिसरातील रीस येथे यंदाच्या 23व्या वर्षी पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दररोज 1000 ते 1200 भक्तगण महाप्रसादाचा लाभ घेत असल्याची माहिती निमंत्रक तुकाराम दुधे यांनी दिली. यानिमित्तानं दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं, तसंच होम हवन आणि महाप्रसाद सुद्धा देण्यात येतो. याचा लाभ पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात घेतात. येथे येऊन अनेक राजकीय पक्ष, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी जागृत देवस्थान असलेल्या अंबे मातेचं दर्शन घेतलंय. उरण तालुक्यामध्ये बौद्ध वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बुद्ध वंदना त्रिशरण पंचशील घेऊन पुढील कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि उरण तालुक्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बौद्ध बांधवांसाठी प्रवचन आणि अन्नदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचं नियोजन भारतीय बौद्ध महासभेचे उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांनी केलं होतं. यावेळी सभा अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष MD कांबळे, महिला अध्यक्ष सुरेखा पवार, गायकवाड गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.